बिलोली शहर व तालुक्यात रमजान ईद उत्साहात साजरी करण्यात आली. नमाज पठणानंतर हिंदू मुस्लिम बांधवांनी एकमेकांवर शुभेच्छांचा वर्षाव केला. महिनाभर रोजे करून सश्रद्धा भावनेने अल्लाची इबादत केल्यानंतर बुधवारी बिलोली शहर आणि तालुक्यात मुस्लिम बांधवांनी ईद उल फितर उत्साह नमाज पठणानंतर हिंदू मुस्लिम बांधवांनी एकमेकांवर शुभेच्छांचा वर्षाव केला. दिवसभर घरोघरी शिरखुर्म्याचा आस्वाद घेत सर्वांनी ईदचा आनंद लुटण्यास सुरुवात केली. सकाळी शहरातील जामा मस्जिद आणि ईदगाह मैदानावर सामूहिक नमाज अदा करण्यात आली. गेल्या महिनाभर रमजानचे रोजे करून मुस्लिम कुटुंबियांनी अल्लाह आणि त्यांचे प्रेषित मोहम्मद पैगंबर विषयी श्रद्धा प्रकट केली. महिनाभर प्रार्थना आणि नमाज पठणात मग्न झाल्यानंतर संपूर्ण महिन्याचे रोजे कसे संपले हे कळले सुद्धा नाही. मशिदी आणि ईदगाह मैदानांवर मुस्लिम बांधव नवीन कपडे परिधान करून आणि अत्तर लावून प्रसन्न चित्ताने नमाजासाठी एकत्र आले होते. सामूहिक नमाज आणि प्रार्थना करण्यात आली. देशात आणि जगात सुख आणि शांती नांदू दे. आजारी आणि संकटात सापडलेल्यांची पीडा टळू दे. सर्वांना खऱ्या अर्थाने धर्माने सांगितलेल्या मार्गावरून चालण्याची सुबुद्धी मिळू दे, अशी प्रार्थना मौलाना अहमद बेग यांनी केली. जमा हुए शुक्राने के तौर पे जमा हुए, हमको नमाज दो रकात शुक्राना अदा करना है और अल्लाह का एहसान मानना है और अपने घरों से लौटने से पहले पहले एक दूसरे को सच्चे दिल से माफ कर देना है. ईद निमित्त घरोघरी तयार करण्यात आलेल्या शिरखुर्म्याच्या मधुर आस्वादाने ईदचा गोडवा वाढविला. या आनंदामध्ये मुस्लिमांबरोबर हिंदू मित्र परिवारही सहभागी झाला होता. दिवसभर मुस्लिम बांधवांच्या घरी ईद मिलनाची रेलचेल चालू होती. हिंदू मुस्लिम बांधव एकमेकांना भेटून आलिंगन देऊन ईदच्या शुभेच्छा देत होते.